दुपारच्या कडकडीत उन्हात किराणा सामान आणायला निघालो. रस्त्यावर बऱ्यापैकी वाहतूक होती. कोण कोरोना पॉझिटिव्ह, कोण निगेटिव्ह, देव जाणे. गाडीत पेट्रोल भरलं. वाटेत एक शनी मंदिर लागलं, शेजारीच गणपतीचंही मंदिर. नेहमीपेक्षा आज जरा वर्दळ होती. दरवेळी तिथं हात जोडून बसणारा भिकारी आज वेगळ्या अवतारात दिसला. 2-3 महिने त्याला पाहिलं नव्हतं, पण आज त्याचं बदललेलं रूप पाहिलं आणि डोळे मोठे झाले. बहाद्दारानं बूट पॉलिशचं छोटंसं दुकान टाकलं होतं. त्याला पाहून चेहऱ्यावर हसूच आलं. गाडी बाजूला लावली. काय बाबा, कोरोनानी लोकांचे धंदे बंद झाले आणि तुम्ही तर धंदाच चालू केला की? असं म्हणत मी त्याच्या समोर एका दगडावर बसलो. पांढरी दाढी, केस वाढलेले, फाटका सदरा, कमरेला लुंगी, दोन्ही पाय निकामी. घसरत घसरत तिथवर यायचा आणि दिवसभर देवळापुढे बसायचा. दिवसाला 200-300 रुपयांची चिल्लर साठायची. तेवढ्यावर त्याचा दिवस पुढे सरकायचा. घरी कोणकोण होतं माहिती नव्हतं, पण आज डोक्यावर छोटा तळवट बांधून फुटपाथच्या बाजूला त्याचा व्यवसाय सुरू झाला होता. माझ्या चेहऱ्यावरचा हसू पाहून तोही तेवढाच खुश झाला. काहीच बोलला नाही. त्याचं लक्ष माझ्या पायातल्या बुटाकडे होतं. मी बूट काढले आणि पुढे सरकवले. तसा तो स्मित करत मोठ्या आत्मविश्वासाने बोलू लागला. काय करणार साहेब, 8 आठवडे देवळं बंद होती. परत कधी सुरू होत्याल माहिती नव्हतं. खायला महाग झालतो. हिथं माग तो रामजी भैया बसायचा माहितीये का? तो बिहारी. ही सगळं बूट पॉलिशचं सामान त्याचं आहे. तो गेला पूर्ण सोडून त्याच्या गावाला. जाताना मलाही देऊन गेला. म्हणला, शिकून घ्या तात्या बूट पॉलिश कराय. लोकांचं पाय धरण्यापेक्षा त्याच्या पायातलं बूट पॉलिश केलं तर पोट तरी भरल. चायला पुस्तकात लिहावं तसं वाक्य तो म्हातारा बोलून गेला आणि मी गप्पच झालो. त्याच्या हाताला चलाकी नव्हती. रामजी भैया जशी चकाचक बूट पॉलिश करायचा तशी याला जमत नव्हती. म्हाताराच्या हातात त्राण नव्हता, लकप नव्हती. एका डोळ्याने त्याला नीट दिसत नव्हतं, पण 70 वर्षाच्या त्या जीर्ण शरीरात संकटाला तोंड देण्याची धमक होती. फक्त 2 ब्रश, 5-6 डब्या आणि 1 फळकूट घेऊन निकामी पायांचा तो म्हातारा कोरोनाच्या छाताडावर नाचायचं धाडस करू पाहत होता. देवाच्या दारात रडगानं घेऊन आलेल्या प्रत्येकाच्या सणासण मुस्काडीत देत होता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.